महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते. लाडकी बहीण योजनेसाठी निवडणूक लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. निवडणूक लांबणीवरती पडण्याच्या चर्चांनंतर आरोप प्रत्यारोपांना उधाण आलेलं आहे. महायुतीला पराभवाची भीती वाटते आणि म्हणून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा डाव आहे असा हल्लाबोल विरोधकांकडनं केला जातोय. निवडणूक आयोग मोदींच्या हाताचा पोपट आहे. संजय राऊत यांनी हा घणाघात केलेला आहे. निवडणूक पुढे ढकलणं हा सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव असल्याची टीका सुप्रिया सुळे यांच्याकडनं करण्यात आली. महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही राजकारण्यांची सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते, ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते, महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू, आता निवडणुका वेळेत घेतल्या तर, त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे. वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली. एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात असा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता आणि दुसऱ्या दिवशीच या तीन राज्यांचा वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केला. याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही. त्याचे कारण प्रधानमंत्री बोलतात एक आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात. कितीही तुम्ही पुढे ढकललं तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत. आणि ह्या रडीचा डाव आहे. म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे ह्या सरकारचा, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योग यांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? असं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे शासन सध्या आहे ते निवडणुका घ्यायला घाबरते. ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक व्हायला पाहिजे होती पण हे सरकार निवडणुका घ्यायसाठी घाबरत असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्याचा निर्णय त्यांनी त्यानिमित्तानं सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी घेतला असं दिसतंय सगळं. आणि याचविषयी आपण अधिक बोलूया. प्रतिनिधी किरण टाचणे सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, आपण बघतोय की एकीकडे लाडकी बहीण योजना ही या सगळ्या प्रक्रियेमागचं कारण मानली जाते. निवडणूक लांबणीवरती जाणार आहे, डिसेंबरपर्यंत ही निवडणूक होईल अशा स्वरूपाची माहिती आहे, अशा स्वरूपाची शक्यता आहे आणि त्यात आता लाडकी बहीण योजनेचं नाव विरोधकांकडनं पुढे केलं जात आहे. गुरु, अगदी खरे. आपल्याला माहिती आहे की सुरुवातीपासूनच लाडकी बहीण ही योजना विरोधकांकडनं टीकेचं एक लक्ष ठरलेलं आहे आणि आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर लाडकी बहिणीचा मुद्दा हा आता निवडणुकीशी देखील जोडला जातोय. यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना राष्ट्रपती ची जी सगळी प्रक्रिया असते ती त्यांच्या माध्यमातून पार पडत असताना काहीसा विलंब झाला होता अशा स्वरूपाचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडनं देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे या निवडणुका अगदी वेळेत होत आहे अशा स्वरूपाचं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांच्याकडनं दिलं जात आहे. दुसऱ्या बाजूला विरोधक देखील टीका करताय की हा रडीचा डाव आहे, लाडकी बहीण योजना राबवण्यासाठीचा हा सगळा सत्ताधाऱ्यांकडनं खटाटोप आहे आणि या सगळ्या काळामध्ये निवडणुका घेण्यामागचं कारण म्हणजे ज्या पुढे ढकलण्यामागचं कारण म्हणजे ही लाडकी बहीण योजना आहे असं देखील विरोधक म्हणत आहेत. आता त्यामुळे एकूणच राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असताना निवडणुका लांबणीवर जाणार हे जवळपास निश्चित झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र दुसऱ्या बाजूला या निवडणुकीच्या पुढे ढकलण्यामागचं कारण ही लाडकी बहीण योजना आहे आणि ही योजना आता सध्या राजकारण्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. अर्थात धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी.